नव्या वर्षात ह्युंडाई कडून जोखंदळ ग्राहकांसाठी नवीन कार ऑरा. बुकिंग साठी आजच संपर्क साधा माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यम नगर, कुडाळ. मोबाईल नंबर 9922420907 अथवा 744-744-2921. केंद्र सरकारच्या NRC, NPR, CAA या कायद्याविरोधात सावंतवाडी बुधवारी सर्वपक्षीयांची जाहीर परिषद घेण्यात आली आणि विराट मोर्चा काढण्यात आला. बॅरिस्टर नागपे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेला ज्येष्ठ विचारवंत अजित अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केलं. सभा घेतल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी 1000 अधिक सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते. नागरिकत्व कायद्याविरोधात आज कोकणात पहिली ठिणगी पडली. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याविरोधात आज सावंतवाडीत बॅरिस्टर नाथपै सभागृहात सर्वपक्षीयांची जाहीर सभा घेऊन नंतर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत अभिजित अभ्यंकर यांनी जाहीर सभेला मार्गदर्शन केलं. जर हा कायदा मंजूर झाला तर त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन याविरुद्ध लढा उभारण्याची गरज आहे आणि गांधीगिरीच्या मार्गाचा अवलंब करून याचा विरोध करण्याची वेळ आली आहे, असे यावेळी अजित अभ्यंकर म्हणाले. NRC म्हणजे राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजे लोकसंख्येचं एक रजिस्टर, हे बनवण्याची प्रक्रिया या मोदी आणि शहा यांच्या सरकारने सुरू केलेली आहे. याचं कुठलंही कारण म्हणजे विशेषतः NRC सगळ्या भारतामध्ये सुरू करण्याचं कुठलंही कारण नाही. नागरिकांची नोंदणी एखाद्या राष्ट्रामध्ये असणं ह्याच्यात गैर काहीच नाही आणि ती ह्याच्यापूर्वी केली गेलेली आहे, ह्याच्यानंतरसुद्धा ती केली जाऊ शकते. परंतु मुद्दा इथं तो नाही आहे. मुद्दा त्यांनी संपूर्ण देशामध्ये प्रत्येक नागरिकाला त्यांनी त्याचं नागरिकत्व त्याच्या आईवडिलांच्या जन्माच्या पुराव्यासहित सर्व कागदपत्र सरकारला सादर करून सिद्ध करायचं आहे, अशा प्रकारची एक योजना ही आखलेली आहे. आणि ते जे सिद्ध करू शकणार नाही ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील ते लोक हे भारताचे नागरिक म्हणून मानलेच जाणार नाहीत, अशा प्रकारची भयानक परिस्थिती ती जी आसाममध्ये निर्माण झाली तशीच परिस्थिती ही संपूर्ण देशामध्ये निर्माण करण्याचा त्यांचा इरादा आहे, मानस आहे. आत्ता जो त्यांनी CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा केला त्याच्यामध्ये बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तान याच्यामधले जे मुस्लिम सोडून इतर आहेत ते जर निर्वासित म्हणून आले असतील तर त्यांना नागरिकत्व देण्याबाबत कायदा केलेला आहे. असे जर छळ झालेले लोक असतील तर त्यांना भारतात नागरिकत्व द्यायला आमचा विरोध नाही. प्रश्न असा आहे की फक्त मुस्लिमांना त्याच्यातून का वगळलेलं आहे आणि याच्यामधून हे साखवण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे की भारताचं नागरिकत्व राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदू असणं हे आहे, हे त्यांचा सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. भारताचं नागरिकत्व हे धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे भारतामध्ये निर्वासित म्हणून जर कोणी आलेला असेल तर त्याची पडताळणी करून धर्मनिरपेक्ष पद्धतीनं धर्माची कुठचीही अट न लावता त्याला नागरिकत्व देण्याचा निर्णय झाला पाहिजे. केवळ धर्माच्या आधारे कोणाला स्वीकारायचं आहे कोणाला नाकारायचं आहे चुकीचं आहे. आणि तीच तेच तत्व आता राष्ट्रीय पातळीला लावलं तर भारतातले कोट्यावधी भटके, विमुक्त, आदिवासी आणि त्याच्यातून पुन्हा मुस्लिम, बेरड, त्याचप्रमाणे अनाथ लोकसुद्धा हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामधून नागरिकत्वाला मुकण्याचा धोका आहे. आणि याच्यातून त्यांना जे ध्रुवीकरण करायचं आहे ते ध्रुवीकरण हाणून पाडण्यासाठी इथे सगळी जनता भारतीय म्हणून एकत्र आलेली आहे. हातात संविधान आहे, हातामध्ये तिरंगा ध्वज आहे आणि अत्यंत अहिंसकपणे गांधीवादी मार्गाने लढण्याची आमच्या मनामध्ये प्रतिज्ञा आहे. या अत्यंत फेक अशा सरकारला आम्ही आमच्या या पद्धतीनं हातात तिरंगा, संविधान आणि अहिंसक मार्ग याचा अवलंब करून धडा शिकवू आणि त्यांना हे अत्यंत अन्याय आणि फूट पाडणारे कायदे मागे घ्यायला लावू अशी आमची प्रतिज्ञा. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यातील सर्व धर्मियांची केंद्र सरकारच्या NRC, NPR, CAA या कायद्यांविरोधात जाहीर परिषद घेतल्यानंतर विराट मोर्चा काढण्यात आला आणि प्रांताधिकारी सुशांत खाडेकर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी ॲडव्होकेट संदीप निंबाळकर, महेश परुळेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो, रमेश बोंद्रे, समीर बेग, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, नगरसेवक बाबू कुडतरकर, डॉक्टर जयेंद्र परुळेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, रफिक मेमन, अल्ताफ खान, समीर बेग, तैकीर शेख, हिदायतुल्ला खान, अफरोज राजगुरू, ऑगस्टिन फर्नांडिस, अनवर खान, सत्यवान जाधव, किशोर वरक आदी उपस्थित होते. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी.